तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं, आंदोलनं झाली आणि आरोप प्रत्यारोपही झाले. या सगळ्या वादानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय, जिथं स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळा पाण्याची शिक्षा भोगावी लागली त्या सेल्युलर जेलमध्ये व्हिडिओ करून त्यांनी सावरकरांच्या टीकाकारांना आव्हान दिलंय. कुठे भटकतोस मुलखासारखा, जे काय फिरतोस ना ते फिरू नको. हिंमत असेल तर इथे ये. हे सेल्युलर जेलची कोठडी आहे. ये इकडे या बाळा, म्हणजे ये आतमध्ये ये. ये ये दाखवतो तुला. ही बघ, 7x11 ची कोठडी आहे. बघितली, 7x11 ची कोठडी आहे. याच्या खाली जमीन बघ. बघितली ही जमीन, या जमिनीवरच झोपायचं. ती उडीची चड्डी, कैद्याचे कपडे, साखळदंड गळ्यात, हातात बेड्या, अशा शिगा, कळलं? इथेच झोपायचं. हा कोपरा बघ, बघितलास? याच कोपऱ्यामध्ये संडासला लागली तर तिथेच संडास करायचा, तिथेच लघवी करायची. हा इथेच राहायचं. 11 वर्ष तात्याला राहिले, 11 वर्ष सोडलं नाही ब्रिटिशांनी. त्याच्या गळ्यामध्ये बिल्ला होता, त्याच्यावर डी लिहिलं होतं. डी म्हणजे व्हेरी डेंजरस. कुठल्याही कैद्याच्या याच्यात डी लिहिलेलं नव्हतं, त्यांच्या याच्यावर डी लिहिलेलं होतं. मग तर काहीच म्हणणं नाही आहे, कळलं ना? बळतोय त्याच्याऐवजी जरा इथे ये. 11 वर्ष सोड, 11 दिवस सोड, एक दिवस तुझ्या गळ्यात सगळं अडकवतो. तुला असं अर्धं कच्चं मांसाचे तुकडे, असं घंगडा भात, महारोग्यांच्या हाताने बनवलेलं अन्न, त्याच्यामधले किडे असे काढून तेच खायचं. मग तिथे तुला संडासला लागेल. मग तुला एक दिवस, त्या एका दिवसात तुला 1-2 तास कोलूला लावतो, कात्या बुटायला देतो. हे सगळं कर, एक दिवस हे करून दाखव, मग बडबड कर. हा माझ्या बाळा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.